त्यांनी अतिशय योग्य प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे हे राजकारणाचं स्थळही नाही हे पवित्र भूमी आहे आम्हा सर्वांचं हे श्रद्धास्थान आहे त्यामुळे कुठलीही राजकीय परिस्थिती इथे कोणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये योग्य ते त्यांनी अतिशय सूचक अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यामुळं मी गेले अनेक वर्ष त्याचं पालन करतो आपण बघितलं असेल की पत्रिकेमध्ये सर्वसमावेशक सर्व राजकीय पक्षांचे जे लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिले त्यांची आपण नावं टाकलेली आहेत आणि अशाच प्रकारे आपण ही जयंती साजरी करत आहोत त्यामुळे मी आत्ता देखील सांगितलं दे की इथे या पवित्रभूमीमध्ये अहिल्यादेवींचा जर जीवनपट आपण पाहिला तर अनेक दुःखांना सामोरं जात अनेक लोकांना नीटनाटकं ठीक करत आणि मोगल आणि औरंगजेबाच्या काळात देखील सर्व बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोदास असेल का काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्वार असेल अशा असे अनेक गोष्टी त्यांनी आपल्या जीवनामध्ये करून दाखवल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या पवित्रभूमीत जन्मस्थळावरती कुठल्याही राजकारणाला थारा नाही असंच याच्यावरून आपल्याला जाणवत मला वाटतं की देव हा सर्वांचा आहे देवांच्या किंवा देवींच्या प्रति नतमस्तक होणं अभिवादन करणं याच्यामध्ये गैर कुठलंही नाही पण प्रथा परंपरा ओलडून कधी नव्हे ते वेगळ्या पद्धतीचा अवलंब करणं थोडंसं याच्यामध्ये विचारविनिमय झाला पाहिजे या गडीला अनेक वर्षाची परंपरा आहे कुंडे असतील किंवा असतील असे गोष्टी माणसं येऊन गेले परंतु ज्या परत मागच्या दोन वर्षापर्यंत दो राजकारण होतं हे योग्य आहे का या पवित्र स्थळाला आपल्या देशाचे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन गृहमंत्री अमित भाई शहा केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय मनोहर जोशी गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख आर आर पाटील छगन भुजबळ उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील देवेंद्रजी फडणवीस अनेक महाराष्ट्रातले मंत्री, मंत्री देखील इथे येऊन उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळं इथे शासनातल्या सत्ताधी दिशांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी आलं नतमस्तक होलं गैर काही नाही आहे पण त्याच्यामध्ये वेगळा पायंडा पाडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये तसं अहिल्यादेवीला मान्यही नाही त्यांच्या जीवनामध्ये अनेक लोकं जे त्यांच्या सानिध्यात ते आले ते त्यांना त्यांना त्याची अनुभूती आलेली आहे